वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। देवाला न सहन होणारी गोष्ट अभिमान। कालच आपण पाहिलं की मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा। अभिमान कुठेही चालत नाही, कर्मात चालत नाही, ज्ञानात चालत नाही, योगात चालत नाही, भक्तीत चालत नाही, कुठे कुठे अभिमानाचं काही काम नाही, अभिमान चालतच नाही। तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले, पहा मनुष्याला ज्ञान व्हावं गोष्ट चांगली आहे, पण त्या ज्ञानाच्या गोडीला जोडीला जर अभिमान आला तर तो अभिमान ज्ञानाची शोभा घालवतो। कसा असतो, कसा घालवतो? महाराजांनी दृष्टांताने सांगितलं, कोढियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान। कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपणच असतं, पण ते त्याचं गोरेपण त्याला शोभा देणार जसं नाही, तसं अहंकारी माणसाचं ज्ञान त्याला शोभा देणार नाही। भगवान शंकर नेहमी भिक्षा मागायला जातात, भिक्षा मागून आणायची ती खायची असं देवाचं चाललेलं आहे। पार्वतीला ते काही बरं वाटेना। पार्वतीच्याकडे एका दिवशी लक्ष्मी आली, नारायण येऊन गेले। लक्ष्मी नारायणाचं वैभव तिनं पाहिलं आणि ते म्हणायला लागले, अहो काय म्हणे, कुठं लक्ष्मीचं वैभव, कुठं नारायणाचं वैभव, त्याने तुमच्या पाया पडावून तुम्ही भिक्षा मागायला जावं, योग्य काय? भगवंतांनी सांगितलं, हो ठीक आहे म्हणे, करू काय सांग, भिक्षा मागितल्याच्याशिवाय आपलं पोट भरत नाही ना, करू काय सांग। ते म्हणायला लागले, काय नाही म्हणे, एक काम करा तुम्ही। काय करायचं? विनोदानं बोलते बरं का पार्वती। पार्वतीने सांगितलं, तुम्ही एक काम करा। काय? शेती करू म्हणे। आपण कशी करायची? अरे स्मशान हे सगळं पडलंय ना, रिकामच आहे ना, इथं कुणी मालकी सांगायला येणारच नाही ना, इथं आपण शेती करायला काय अडचण आहे? तुमचं वस्ती स्मशानात आहे, स्मशानात आपण शेती करू म्हणे। बर, अगं शेती करायची म्हणजे काय? नुसती जमीन असून उपयोग होतो? नांगर पाहिजे, व्यवस्था करते म्हणे। कुणाकडून मागून आणणार का? नाही ना, नाही तुम्ही आणायचं, मी नाही। कुणाकडून आणायचं सांग ना। बलराम दादाला मागा ना नांगर, त्यांच्याकडे नांगर आहे। बलरामाच्या आयुधामध्ये नांगर, मुसळ ही दोन आयुध आहेत त्यांचे। रामाद्याचय मेदिनीम धनपते हे बीजम बलात लांगलम। बलराम दादाच्या पासून तुम्ही नांगर मागून घ्या। बर, शेतीला पैसा पाहिजे, काय सांगावं शंकरा तुम्हाला? कुबेर तुमचा मित्र ना, त्याच्याजवळून पैसा भांडवल मागून घ्या। बर, नांगराला लावायला दोन बैल व्यवस्था पाहिजे। ते म्हणायला लागले, काय तुम्हाला एवढं कसं कळत नाही? तुमच्याजवळ नंदी आहे, एका बैलानं काम भागत नाही, यमधर्म आले की त्याचा रेडा मागून घ्या। म्हणले, दोन झाले, एक रेडा एक नंदी, लावा नांगराला। अगं त्या नांगराला लावायला फाळ पाहिजे, नांगराचा फाळ कुठं आणायचा? काय शंकरा एवढं कसं कळत नाही म्हणे तुम्हाला? हातातल्या त्रिशूळाचं काय काम आहे? लावा ना फाळ म्हणून त्याला। बरं, भाकर कोण आणून देणार? मी नांगर ओढायला लागलो, मी आणून देईन ना म्हणे। बरं, तो रेडा माझा नंदी, नांगराचे सुटल्याच्या नंतर त्यांना चारून आणायचं काम कोण करणार? पार्वतीनं सांगितले, दोन पोरं काय कामाची आहेत म्हणे? कार्तिक स्वामी गणपती लावून द्या पोरांना काम, सांभाळतील बैलांना रेड्याला। असं काहीतरी करा, शेती करा, उदरनिर्वाहासाठी म्हणून व्यवसाय करा। भिक्षाटनम मा कृथा, भिक्षा मागर बसू नका रेवा। भगवान शंकरांनी ते सगळं हो 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 म्हणून ऐकून घेतलं, केलं नाही हा भाग वेगळा, विनोदच आहे हा शेवटी। असे अनेक भक्तांचे म्हणजे भगवंताचे आणि भगवंताच्या स्त्रियांचे भगवत अवतारामध्ये झालेले विनोद आपल्याला पाहायला सापडतात। त्याच्यात रुक्मिणीचा आणि भगवंताचा झालेला विनोद भगवतामध्ये एका अध्यायात सांगितलाय। एका दिवशी भगवान श्री कृष्ण परमात्मा जेवून संध्याकाळी झोपलेले, रुक्मिणी माता चरण संवाहन करते, इतक्या देवाने रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर असा थोडासा अहंकाराचा भाव दिसला, आणि काय एवढा मोठा अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणवतो हा, पण एक नुसती चिठ्ठी पाठवल्याबरोबर हा माझ्याकडे धावत आला आणि माझा यानं स्वीकार केला। अभिमानाचा भाव बघितल्याबरोबर परमात्म्याचं डोकं फिरलं। देवाला न सहन होणारी गोष्ट अभिमान। कालच आपण पाहिलं की मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा। अभिमान कुठेही चालत नाही, कर्मात चालत नाही, ज्ञानात चालत नाही, योगात चालत नाही, भक्तीत चालत नाही, कुठे कुठे अभिमानाचं काही काम नाही, अभिमान चालतच नाही।
तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले, पहा मनुष्याला ज्ञान व्हावं गोष्ट चांगली आहे, पण त्या ज्ञानाच्या गोडीला जोडीला जर अभिमान आला तर तो अभिमान ज्ञानाची शोभा घालवतो. कसा असतो, कसा घालवतो? महाराजांनी दृष्टांताने सांगितलं, कोढियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपणच असतं, पण ते त्याचं गोरेपण त्याला शोभा देणारं जसं नाही, तसं अहंकारी माणसाचं ज्ञान त्याला शोभा देणारं नाही. अहंकार नको म्हणून भगवान भक्ताच्या अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला की तो घालवाय करता काहीतरी उपाययोजना करतो. गोपिकांच्या अहंकाराचा नाश करण्याकरता परमात्म्याने गुप्त होणं जसं केलं, तसं रुक्मिणीच्या अंतःकरणातला अभिमान देवाला दिसल्याबरोबर भगवंताने रुक्मिणीशी बोलणं केलं, सुरू केलं. काय रुक्मिणी? काही नाही देवा, सुखात आहेस ना? आहे देवा. अगं तू माझ्याशी लग्न केलं? होय देवा. काही विचार करायला पाहिजे होता की नाही रुक्मिणी तू? कशाचा देवा? अगं माझी तुझी बरोबरी आहे का? म्हणजे देवा? रुक्मिणीने विचारल्यावर भगवंताने सांगायला सुरुवात केली, अगं दोघांची समानता असावी. ययोरेव समं वित्तम ययोरेव समंकुलम तयोर विवाहो मैत्रीच नोत्तमाधमयो क्वचित क्वचित. ज्या दोघांचं वित्त समान, ज्या दोघांचं कुळ समान, ज्या दोघांचं शील समान, ज्या दोघांच्या आवडीनिवडी समान, त्यांच्यात विवाह व्हावा, त्यांच्यात मैत्री व्हावी. कुल समान नाही, गोडी समान नाही, आवडीनिवडी समान नाहीत. काही काही आपलं समान नसताना आपलं लग्न झालं कसं? म्हणजे देवा? भगवान म्हणायला लागले, काय सांगावं रुक्मिणी, तू राजाच्या कुळात जन्मलेली, मी गवळ्याच्या घरी जन्मलेला, समानता आहे? वैभवात वाढलेली, मी लोणी मिळवाय करता सुद्धा चोरी करत फिरलेला, समानता नाही. तू शालीनतेच्या शिलाची आणि अखंड चोरी करण्याचं माझं शील, शिलात समानता नाही. कुठे समानता नाही? विनाकारण रुक्मिणी तू माझ्या मोहात पडलीस आणि तू मला वरून बसलीस म्हणेन. आणि रुक्मिणी माझं असं म्हणणं आहे, आत्ता जरी तुझा विचार बदलला असला तर माझी काही हरकत नाही, ते कधी पंतू झाल्यावर. देवाचं रुक्मिणीचं जे बोलणं आहे ना, पंतू झाल्यावरचं बोलणं, हे देवाचे शब्द ऐकल्यान रुक्मिणीला भय वाटलं की म्हणे कधी कोणाचा त्याग करील सांगता येत नाही, याला थोडाही प्रमाद समोरच्या माणसाचा दिसला की हा ताबडतोब त्याग करतो, त्याग करील की काय, असं भय वाटलं रुक्मिणीला. हातामध्ये रुक्मिणीचा पंखा होता, गळून पडला, धाडकण जमिनीवर पडले, बेशुद्ध झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ते पाहवलं नाही, देवाने रुक्मिणीला उचललं, अंथरणावर टाकलं, तोंडावर पाणी शिंपडलं, कानात रुक्मिणी रुक्मिणी म्हणून ओरडले. थोड्या वेळानं सावध झालेल्या रुक्मिणीनं देवाला विचारलं, म्हणे देवा काय माझा त्याग करणार नाही ना? नाही म्हणे. अगं विनोदानं बोललो रुक्मिणी. देवा विनोदानं बोललात, पण मला खरं सांगा की तुम्ही माझा त्याग करणार नाही? खरंच त्याग करणार नाही रुक्मिणी. नाही देवा, शपथ घ्या म्हणे. कोणाची शपथ घेऊ? आईवडिलाची शपथ घ्या देवा म्हणे. कोणाची शपथ घेऊ? आईवडिलाची शपथ घ्या म्हणतेस? घेतो. भगवंताने सांगितलं, वसुदेव देवकीची शपथ घेतो आणि तुला सांगतो की मी तुझा त्याग करणार नाही. रुक्मिणी म्हणायला लागली, देवा तुमचं थोडस फिरवा फिरवीचं बोलणं असतं, त्याच्यामुळे तुम्ही आता वसुदेव देवकीची शपथ घेता मला पुन्हा लगेच म्हणाल मी वसुदेव देवकीची शपथ घेतली होती, माझे खरे आईबाप नंद यशोदा आहेत, मग मी काय करायचं? नाही रुक्मिणी, नंद यशोदेची शपथ घेतो. रुक्मिणी म्हणायला लागली, नंद यशोदेची शपथ घेताला मोडताना म्हणताल की बाबा माझे खरे मायबाप जन्मदाते वसुदेव देवकी आहेत, काय करू? नंद यशोदा आणि वसुदेव देवकी या दोन्ही मायबापाची शपथ घेऊन सांगतो की रुक्मिणी तुझा त्याग करणार नाही, असं बोला. परमात्म्याला ते बोलणं भाग पडलं. भगवंताने तसं बोलणं केल्यानंतर रुक्मिणीला समाधान वाटलं, ते आश्वस्त झाली, उठून बसली आणि भगवंताला म्हणायला लागली, काय देवा काय बोललात? म्हणे तुमची माझी बरोबरी नाही हे तुमचं बोलणं आहे, पण अगदी यथार्थ आहे ते. मला त्या तुमच्या बोलण्यातून भय निर्माण झालं हे जरी खरं असलं तरी तुमची माझी बरोबरी होणेच नाही. अरे तुम्ही परब्रह्म, मी प्रकृती, तुम्ही सच्चिदानंद, मी असज्जड दुःखरूप असलेली, नाम रूपाच्या पसाऱ्याच्या पलीकडे माझ्या ठिकाणी काही नाही आणि अखंड आनंदाच्या पलीकडे तुमच्या ठिकाणी काही नाही. बरोबरी व्हायची कशी? तुम्ही बोललात अगदी योग्य बोललात.
म्हणून भगवंता तुमचं माझं लग्न होणं हे योग्य नव्हतं, पण तुमच्या दृष्टीनं नव्हतं, पण तुम्ही माझा जो अंगीकार केला त्याच्यात मला धन्यता प्राप्त झाली, असं विनोद भगवंत पुन्हा करायचा नाही असं भगवंतांनी सांगितलं. रुक्मिणीला शांत भगवंतांनी केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रत्येक राणीच्या पासून झालेल्या संततीचं विस्तारानं वर्णन इथं पुढच्या एका अध्यायात आलेलं आहे. 16108 राण्यापैकी फक्त जांबवती सोडून बाकीच्या सगळ्या राण्यांना भगवंताच्या 10 मुलं एक एक मुलगी होती म्हणे. मग काय गणित असेल ते करून घ्या. 16107 × 10 मुलीची एक एक संख्या, परत काय होईल ती होईल संख्या. एवढी संतती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा असा संसार विस्ताराने चाललेला. भगवंताच्या संततीमध्ये एक अनिरुद्ध नामाचा जो मुलगा होता त्याचं त्या माणासुराच्या कन्येबरोबर उष्येबरोबर लग्न झालं. त्या लग्नाची कथा मोठी गमतीची आहे. काय झालं, त्या बाणासुराला एक मुलगी होती उषा, आणि त्या उषेला एका दिवशी स्वप्नामध्ये या अनिरुद्धाचं दर्शन झालं, आणि त्या अनिरुद्धाच्या ठिकाणी ती आसक्त झाली. आसक्त झाल्याच्या नंतर कोण कुठला काय ठाऊक नाही, स्वप्नात एक पुरुष दिसला आणि त्याच्या ठिकाणी मन जडलं. बाणासुराची जी मुलगी होती ती उषा, जिला स्वप्न पडलं तिची एक मैत्रीण होती चित्रलेखा, तिचा योगाभ्यासही होता आणि चित्रही चांगली काढता येत होती तिला. त्या चित्रलेखेला तिनं सांगितलं म्हणे, मला असं हृदयाला शल्य, काय शल्य सांग ना, एक पुरुष मला स्वप्नात दिसला, तो कोण कुठला काही ठाऊक नाही, पण त्याच्याशीच मला लग्न करायचंय. ठीक आहे म्हणे, मी तुला वेगळी वेगळी चित्र काढून दाखवते. मला भूमंडळावर असलेल्या अनेक सुंदर पुरुषांचं दर्शन झालेलं आहे, त्यांना सगळ्यांना मी पाहिलेलं आहे, त्यांची रूपं माझ्या मनात आहेत आणि ती सगळी रूपं मला काढता येतात, रेखाटता येतात. मी तुला काढून दाखवते चित्र. तुझ्या स्वप्नात आलेला पुरुष कोणता एवढं तू जर मला त्या चित्रातून दाखवून दिलं तो तुला प्राप्त करून देईन म्हणे. चित्रलेखेनं एक 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 चित्र काढावं, हिला दाखवावं, हिनं सांगवा, हा नाही हा नाही हा नाही हा नाही. एका दिवशी त्या चित्रलेखेनं वसुदेवाचं चित्र काढलं. ती म्हणायला लागली, हा नाही पण जवळजवळ असा. वसुदेवाच्या नंतर मग तिने श्रीकृष्णाचं चित्र काढलं. ती म्हणाली, हा नाही पण हा अजून थोडा अधिक जवळ आला. त्याच्या पुढे तिनं प्रद्युम्नाचं चित्र काढलं. ती म्हणायला लागली, हा नाही पण हा खूपच माझ्या स्वप्नात आलेल्या पुरुषासारखा. आणि त्याच्यानंतर त्या प्रद्युम्नाच्या मुलाचं अनिरुद्धाचं जेव्हा चित्र तिने काढून दाखवलं तेव्हा तिने लाजेनं मान खाली घातली. चित्रलेखेला लक्षात आलं की ह्याच्या स्वप्नात आलेला हा पुरुष आहे, हाच आहे, हाच आहे म्हणे तो. हाच म्हणून कळल्याच्या नंतर मग तिने सांगितलं की म्हणे, हा अनिरुद्ध आहे, श्रीकृष्णाचा नातू आहे, हा तुला प्राप्त करून देण्याची व्यवस्था मी करते. असं म्हणून योग मायेनं अनिरुद्ध झोपलेल्या अवस्थेत असताना त्याला पलंगासहित या चित्रलेखेनं आणलं, बाणासुराच्या या मुलीला समर्पण केलं. उषा आणि हा अनिरुद्ध या दोघांचं मिलन झालं. उषेला बाणासुरांना अगदी बंदिवासात ठेवल्यासारखं ठेवलं होतं. उपवर झालेली कन्या, आपण असुर युनिटले, कोणीतरी उपटसुंभ येईल आणि हिला बळजबरीनं हरण करेल याच्यापेक्षा हिचं रक्षण झालेलं बरं म्हणून तिला रक्षणात ठेवलेलं. पण रक्षकाने एका दिवशी येऊन यांना सांगितलं की महाराज, कोण आहे माहिती नाही, कुठून येतो माहिती नाही, कसा येतो माहिती नाही, पण एकांतामध्ये तुमच्या मुलीच्या बरोबर त्याचं बोलणं चाललेलं आहे असा एखाद्या पुरुषाचा आवाज आम्हाला ऐकू येतो, म्हणे काय असेल ते बघा. बाणासुरानं पाहिलं, अनिरुद्ध दिसला, अनिरुद्धाचं बाणासुराचं बिनसलं, त्याचं युद्ध सुरू झालं. अनिरुद्धाच्या मदतीकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. बाणासुराकडून लढायला बाणासुराचा आराध्य भगवान शंकर असल्यामुळं शंकर आले. शंकराचं श्रीकृष्णाचं युद्ध झालं. शेवटी त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाजूने निर्णय लागून हे उषा अनिरुद्धाला प्राप्त झाली. अनिरुद्धाला ही उषा प्राप्त झाली. नृग नावाचा एक राजा, त्याला सरड्याचा देह प्राप्त झाल्याची एक कथा इथं मध्यंतरी झालेली आहे. काय झालं, सगळेच्या सगळे यादव, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सगळे कुलज, त्यांना ऐश्वर्य, भाग्य, भोगसमृद्धी ही इतक्या प्रमाणात प्राप्त झाली होती की त्यांना मद न चढला तरच नवल होता. आणि धनाच्या दुर्मदानं अंध झालेले आपल्या सगळ्या कुलातले लोक पाहिल्याच्या नंतर भगवंताने विचार केला यांचा मदही घालवला पाहिजे. एका दिवशी सगळे यादव असे फिरता फिरता त्यांना एका विहिरीमध्ये एक सरडा दिसला, मोठाच्या मोठा सरडा. त्या सरड्याला बाहेर काढायचा यांनी प्रयत्न केला, सरडा काही बाहेर निघेना. शेवटी देवाला यांनी बोलावलं, अद्भुत म्हणून तो सरडा दाखवला.
भगवंताने तो सरडा काढला, सरडा निघाला, देवाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या सरड्यातून एक पुरुष प्रगट झाला, त्यानं नमस्कार केला भगवंतांना, तो निघून गेला. देवाला बाकीच्या यादवाने विचारलं, देवा काय म्हणे सरडा सरडा इथं पडलेला, तो तुम्ही हात लावल्याबरोबर मुक्त होतो, त्याच्यातून एक पुरुष निघतो, तो निघून जातो, हा सरडा कोण होता सांगा. भगवंताने सांगितलं म्हणे त्यालाच विचारा. मग तो नृग राजा त्यालाच विचारलं म्हणे बाबा तुला ही सरड्याची योनी कशी प्राप्त झाली. त्यानं सांगितलं म्हणला माझ्याकडे भरपूर संपत्ती होती, रोज मी अनेक गोदानं देत होतो, एका दिवशी मी गोदान दिलेली गाय पुन्हा माझ्याच गोशाळेमध्ये येऊन थांबली, दुसऱ्या दिवशी तीच माझ्याकडून दुसऱ्या ब्राह्मणाला दिली गेली. दुसरा ब्राह्मण ती गाय घेऊन जात असताना आदल्या दिवशीच्या ब्राह्मणानं ती पाहिली आणि तो म्हणायला लागला ही मला दिलेली गाय तू कशी नेतोस. दोघात भांडण लागलं, ते भांडण माझ्यापर्यंत आलं. माझ्यापर्यंत आल्याच्या नंतर मी ते भांडण मिटवायचं माझ्या परीनं प्रयत्न केला. दोघांना मी म्हणायला लागलो बाबा काल तुम्हाला जरी ही गाय दिलेली असली तरी आज माझ्या गोशाळेत येऊन थांबली, चुकून मी याला दिली, या गायची किंमत तुम्हाला घ्यायची असेल ती घ्या. पण पहिला ब्राह्मण म्हणतो मी किंमत घेणार नाही, दुसऱ्याला सांगितलं तुम्ही किंमत घ्या याला द्या मी गाय विकणार नाही, असं दोघही जण म्हणायला लागले. आणि त्याच्यामुळं एकाला दिलेलं दान ते पुन्हा घेऊन दुसऱ्याला देण्याच्या पापाचा परिणाम म्हणून मला हे सरड्याचं शरीर मिळालं होतं. परमात्मा तुमच्या स्पर्शाच्या योगानं माझा उद्धार झाला, असं तो नृगराजा बोलला. मग सगळ्या यादव कुळातल्या लोकांना कळालं की बाबा आपल्याजवळ जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या योगानं उद्दाम होण्याचं काही कारण नाही. अनेक पद्धतीचं भगवंताचं असं चरित्र. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा एक विरोधी पौंड्रक नावाचा राजा होता, या राजाने स्वतःला 2 लाकडी हात लावून घेतले आणि तो म्हणायला लागला खरा वासुदेव मीच आहे म्हणे. भगवंतांनी त्याचा नाश केला, त्याच्या संबंधानं काशीराजाचा नाश करावा लागला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मुलगा जो सांब त्याच्या लग्नाचं एक विशेष प्रकरण इथं दिसतं. नारद एका दिवशी भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून द्वारकेमध्ये आले, भगवंताची सगळी दिनचर्या सगळ्या घरामध्ये परमात्मा कसे राहतात हे नारदाने पाहून घेतलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सकाळी उठल्यापासून रात्रीच्या वेळी झोपेपर्यंत भगवान काय काय करतात ते देवाची दिनचर्या एका अध्यायातून विस्ताराने सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अगदी भल्या पहाटे उठल्याबरोबर परमात्म्याचं परमात्म चिंतन चालायचं, नंतर भगवंतांनी स्नान करायचं, भगवंतांनी संध्या करायची, भगवंताची देवपूजा चालायची. नारद बघायला लागले हा देवपूजा करतो म्हणजे काय करतो, हा देव म्हणून याची आम्ही पूजा करावी, यानं कोणाची पूजा करायची चालवलंय. नारदाने पाहिलं देव असे देवघरात बसलेले, दाराच्या फट्टीतून नारदाने वाकून पाहिलं, भगवंताच्या समोर तामण आहे, तामणावर सगळ्या भक्तांच्या मूर्ती मांडलेल्या आहेत. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार अर्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यान इमान परम भागवतान स्मरामी. परम भागवत असलेल्या भक्तांच्या श्रेष्ठ श्रेष्ठ भक्तांच्या मूर्ती देवाने घेतलेल्या आणि त्यांची पूजा चालू आहे. देवपूजा, राज्यकारभार पाहणं, सभेमध्ये बसल्याच्या नंतर आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे याची व्यवस्था पाहणं, असं सगळं भगवंताचं जे नित्याचं कृत्य होतं ते सगळं नारदाने पाहिलं. एका दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माचे दरबारात बसलेले असताना भगवंताच्याकडं नारद आले आणि दुसरा एक माणूस आला. नारदाने येऊन सांगितलं की म्हणे देवा धर्मराजाला यज्ञ करायचा आहे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, धर्मराजाच्या यज्ञ करता म्हणून तुम्हाला निमंत्रण द्यायला आलं. धर्मराजाने सांगितलं देव इथं आला पाहिजे, देवाचं अगोदर येणं झालं पाहिजे, राजस्वीय यज्ञ करायचा आणि देव यज्ञाच्या अगोदरपासून इथं सगळ्या योजनेकरता हजर पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नारदाला देवाने सांगितलं ठीक आहे. दुसरा जो माणूस आला होता त्याला बोलावून देवाने विचारलं आपण कोण. मी एक दूत आहे. कोणाकडून आला. जरासंधाच्या बंदिवासात जेवढे राजे आहेत त्या सगळ्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय. काय म्हणून. आम्हाला सगळ्याला मुक्त करा, जरासंधाच्या बंदिवासातून आम्हाला मुक्त करा अशी त्यांची प्रार्थना आहे. ठीक आहे भगवान ठीक आहे म्हणतात, पण बाजूला बसलेला प्रधान म्हणतो तुम्ही दोघालाही ठीक म्हणता जाणार कुठं. नारद म्हणतायत धर्मराजाच्या राजसूयाला चला. हा दूत म्हणतो जरासंधाच्या बंदिवासातल्या राजांना मुक्त करायला चला. दोघांनाही ठीक आहे म्हणता, एकदम दोघांचं निमंत्रण आलं, एकदम दोघांना ठीक आहे म्हणता, एकदम दोन्ही ठिकाणी जाणार आहात का. परमात्म्याने सांगितलं एकदम दोन्ही ठिकाणी नाही, पण तुझं म्हणणं बरोबर आहे,
लगेच भगवंतांनी उद्धवाला बोलावलं आणि उद्धवाला विचारलं म्हणे उद्धवा काय करू सांगा. उद्धव बुद्धिमान, उद्धवाने निर्णय दिला, भगवंताला सांगितलं म्हणे जरासंधाने आत्ता तुमचं काही बिघडवले का? नाही. जरासंधाकडे जाऊन आत्ता का तुम्ही काही करू नका, मग तुम्ही राजसूय यज्ञालाच जा, धर्मराजाकडेच जा. राजसूय यज्ञाच्या निमित्तानं जो दिग्विजय करावा लागतो तो दिग्विजय करता करता भीमाला अर्जुनाला घेऊन जरासंधाकडे जाऊन त्याचा पाडाव करा आणि त्या राजांना मुक्त करा, असं करा हे उद्धवाने सांगितल्यानंतर देवाला पटलं. भगवान इंद्रप्रस्थाला आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यज्ञाची तयारी करायची ठरवली आणि यज्ञाच्या तयारी करता म्हणून राजसूय यज्ञाची योजना करता करता भगवंतांनी सांगितलं दिग्विजयाला निघालं पाहिजे. भीम, अर्जुन, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे तिघे जण या दिग्विजय यात्रेमध्ये जरासंधाच्या नगरापर्यंत आल्यानंतर देवाने सांगितलं म्हणे इथे जरासंधाच्या बरोबर आपल्याला असं प्रत्यक्ष युद्ध करून जमणार नाही. मग जरासंध मोठा दाता आहे म्हणे, कसाही जरी असला तरी दातृत्व गुण त्याच्या ठिकाणी फार मोठा आहे, आपण जाऊन त्याच्याकडून युद्धाची भिक्षा मागून घेऊ, मग युद्ध करता येईल, मग बघू म्हणे काय होईल ते. भगवंताने सांगितल्याबरोबर भगवंतांनी अर्जुनाला भीमाला रूपांतर करायला लागलं, दोघाला ब्राह्मण केलं, आपणही ब्राह्मणाचा वेष घेतला. भगवान दरबारात तिघजण हे दरबारात आले. जरासंधाने आलेले ब्राह्मण अतिथी आहेत म्हणून त्यांना सन्मानानं बसवलं, पूजा वगैरे केली आणि विचारलं म्हणे भूदेव कशासाठी येणं केलं. मग भगवान बोलायला लागले आम्ही तिघे जण आलो. होय दिसतात म्हणे, कशासाठी आलात सांगा ना. आम्हाला भिक्षा पाहिजे. काय भिक्षा पाहिजे? आम्ही मागू ती पाहिजे. तुम्ही मागाल ती देतो पण सांगा तरी ना. यांनी सांगितलं देणार म्हणून वचन द्या मग आम्ही तुम्हाला भिक्षा मागू. देवाच्या शब्दातला तो करारीपणा जरासंधाने पाहिला आणि बारकाईने लक्ष द्यायला लागला. म्हणला हे ब्राह्मण दिसत नाहीत. कशावरून जरासंधाच्या लक्षात आलं? भागवतात त्याचं चिंतन आहे. जरासंधाने पाहिलं यांच्यापैकी एकाचे शरीर ढिलं नाही. पहिलं कारण तो सांगतो म्हणजे ब्राह्मणाचं शरीर ढिलंच असतं, हा त्याच्यातून अर्थ सिद्ध झाला. एकाचे शरीर ढिलं नाही, सुगठित बांधा प्रत्येकाचा आहे. दुसरी गोष्ट जरासंधाने पाहिली बारकाईनं, प्रत्येकाच्या डाव्या खांद्याला घट्टा पडलेला आहे. ब्राह्मणाच्या डाव्या खांद्याला घट्टा पडायचं काही कारण नाही, डाव्या खांद्याला घट्टा आहे. कशाचा? धनुष्य ठेवून पडलेला तो घट्टा असतो, क्षत्रियाच्याच खांद्याला असतो तो. तिसरं जरासंधाने पाहिलं, प्रत्येकाचा अंगठा आणि प्रत्येकाची तर्जनी, अंगठ्याच्या जवळचं बोट, दोन्ही बोटाला घट्टे पडलेले. या दोन बोटाला घट्टे कोणाच्या असतात? क्षत्रियाच्या. धनुष्याच्या प्रत्यंच्या ओढून ओढून बाण मारून मारून अंगठा आणि तर्जनीला पडलेले घट्टे असतात. दोन बोटाला घट्टे आहेत, खांद्याला घट्टा आहे, प्रत्येकाचं शरीर सुडवलंय. भाषा आर्जवाची नसून आरे रावीची आहे. हे सगळं पाहिल्यानंतर जरासंध लक्षात घेतोय ब्राह्मण नाहीत गड्या. आलेत ब्राह्मण रेषा, ठीक आहे. आपण यांना तुम्ही ब्राह्मण नाहीत म्हणू शकत नाही, ठीक आहे. दान मागतात कोणी का असेना, दिलं म्हणून सांगून टाकावं. दिलं म्हणे तुम्हाला दान, काय मागायचंय मागा आता. मग भगवंताने सांगितलं म्हणे भिक्षा पाहिजे, सांगू कोणती? युद्ध भिक्षा पाहिजे, युद्ध भिक्षा. जरासंधाने सांगितलं कृष्णा अरे म्हणे अगोदरच आला असतास तर दिलं नसतं का? म्हणे कशाला हे नाटक केलं सगळं? त्याने सांगितलं म्हणे तुमच्यापासून भिक्षा मागावी मग तुमच्याशी युद्ध करावं असं आमचं असं आमचा मानस झाला म्हणून हे केलं म्हणे. पण मी कृष्ण कसं कळालं रे तुला? जरासंधाने सांगितलं हे सगळी चिन्ह पाहिले आणि तुम्ही कोणी क्षत्रिय असला पाहिजेत असं माझा निश्चय झाला. तुझी भाषा ऐकली त्याच्यातून लक्षात आलं की तू कृष्ण आहेस. मग तो भगवंताने सांगितलं म्हणे आम्ही तिघे इथे आहोत, आमच्या तिघापैकी कुणाशी युद्ध करणार सांग म्हणे. यानं सांगितलं म्हणे हा अर्जुन तर माझ्यापेक्षा लहान असं म्हणला वयानं, याच्याशी युद्ध करायची मला इच्छा नाही, तुझ्या बरोबर तर अजिबात नाही म्हणे. अरे ते तुझं काय, तुझं नावच रणछोड पडलंय म्हणे, पळपुटायच नसता. काल यवन पाठीमागे लागला म्हणून पळत सुटलास? नाही नाही, अशा पळपुट्याशी युद्ध करण्याची आपली इच्छा नाही. तू राहिलास, अर्जुनही राहिला, राहता राहिला हा भीम, हा हा थोडा बरोबरीचा दिसतो म्हणे, याच्याबरोबर युद्ध करायची माझी इच्छा आहे. भीमाबरोबर युद्ध करायचं त्यानं कबूल केल्यानंतर भीमाचं आणि या जरासंधाचं युद्ध जुंपलं. बरंच युद्ध झालं. भीमानं प्रत्येक वेळेला त्या जरासंधाला धरावं, त्याचे दोन्ही पाय धरून, एक पाय पायाखाली दाबावा आणि दुसरा पाय धरून असं ओढून त्याला चिरावा.
दोन तुकडे त्याचे करावे, त्याचे दोन तुकडे असे बाजूला टाकले की त्या जरासंधाची एक माता होती, राक्षसी माया होती तिच्याकडे, तिचं नाव जरा, ती तिथे यायची आणि त्या दोन तुकड्याला जोडून सांधून पुन्हा त्याला प्रत्येक वेळेला जिवंत करायची. जरेनं सांधलेला म्हणूनच त्याचं नाव जरासंध आहे. प्रत्येक वेळेला ती त्याला जोडत राहिली. काय विद्या असेल तिच्याकडे, विलक्षण विद्या की नाही, प्रत्येक वेळेला ती जोडायची आणि पुन्हा तो स्फूर्तीनं युद्धाला यायचा. भीमाने एका दिवशी युद्ध करता करता देवाच्याकडे असं उदास चेहऱ्यानं पाहिलं, म्हणे देवा काय करावं, म्हणे याला तोडतो प्रत्येक वेळेला फाडतो आणि ती येऊन जोडते, काय करायचं, याला मारायचं कसं. परमात्म्याने त्याच्या चेहऱ्यावरची ती उदासी पाहिली, बाजूची एक काडी घेतली, ती काडी देवानी अशी तोडली, चिरली, मध्यभागातून अशी उभी चिरली आणि त्या काडीचे दोन्ही तुकड्याशी विरुद्ध दिशेने टाकले. चिरलेल्या काडीचा उजव्या हातात आलेला तुकडा डाव्या बाजूला आणि डाव्या हातातला तुकडा उजव्या बाजूला देवानी टाकला. भीमाला कळालं की बाबा जरासंधाला फाडल्याच्या नंतर त्याचे तुकडे असे टाकायचे आहे आणि असे तुकडे टाकले तर त्या जरेला हे तुकडे जुळवण्याकरता इकडून इकडा एक तुकडा घ्यावा लागेल, हे समजणार नाही, कारण असुरी बुद्धी, जड बुद्धी, त्याच्यामुळे जरासंधाला पुन्हा जिवंत होता येणार नाही हे भीमाने लक्षात घेतलं. भीमाने तशाच पद्धतीनं त्या जरासंधाच्या दोन्ही तुकड्याची व्यवस्था लावली, तुकडे टाकून दिले, जरासंध मेला. जरासंधाच्या तुरुंगामध्ये असलेल्या सगळ्याच्या सगळ्या राजांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मुक्त केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा दिग्विजय करून राजस्व यज्ञाच्या निमित्तानं इंद्रप्रस्थाला परत आले. मोठी योजना राजस्व यज्ञाच्या करता भगवंतांनी केलेली, सगळे कौरवही तिथं धर्मराजांनी यज्ञाकरता बोलावून घेतलेले. परमात्म्याने सगळ्यांना कामं वाटून दिलेली, प्रत्येकाचा अधिकार पाहून परमात्मा कामं वाटून द्यायचे. कोषाध्यक्ष कोणाला करायचा असा विचार जेव्हा निघाला, भगवंतांनी सांगितलं कर्णाला कोषाध्यक्ष हे दुर्योधनाला कोषाध्यक्ष करून टाका. अरे दुर्योधनाला देवा, तो तर आमचा द्वेषी, आमच्याविषयी मत्सरग्रस्त, त्याला कोषाध्यक्ष करायचा. देवाने सांगितलं त्यालाच कोषाध्यक्ष करायचं. कशा करता? अरे तो सगळा खजिना रिकामा करून टाकेल, दानधर्म करून काही उरणार नाही. देवाने सांगितलं तसं नाही, दुर्योधनाला कोषाध्यक्ष करा म्हणण्यामध्ये माझा हेतू आहे. काय? त्या दुर्योधनाच्या हातामध्ये मत्स्यचिन्ह आहे आणि ज्याच्या हातात मत्स्यचिन्ह आहे त्यानं जेवढा खर्च करावा त्याच्या दुप्पट त्याच्याजवळ जमा होत जातं असं ज्योतिष आहे, शास्त्र सांगतं. ठीक आहे म्हणे, त्याच्या हातात मत्स्यचिन्ह असल्यामुळे त्याला कोशावर नेमा. कोशावर नेमलं, त्या दुर्योधनानं सगळा खजिना रिकामा करायचा प्रयत्न केला. दान द्या म्हणून धर्मराजाकडून हुकूम आला की त्याने जेवढं द्यायला सांगितलं यानं दसपट द्यायचं, पण कोश रिकामा झालाच नाही. आणि यज्ञ झाल्याच्या नंतर या दुर्योधनानं शकुनी मामाला विचारलं, मामा काय मला कोषाध्यक्ष नेमलं होतं? होय, कोश रिकामा करायचा बराच प्रयत्न केला पण कोश रिकामा झाला नाही. का झाला नसेल मामा? तुझ्या हाताचा परिणाम आहे म्हणा. तुझा हातगुण चांगला आहे. काय हातगुण? तुझ्या हातात मत्स्यचिन्ह आहे ना? आहे. मत्स्यचिन्ह असल्यामुळे तो कोश रिकामा होत नव्हता. आपल्या हातात काही नाही, उभ्या आडव्या रेघाच्या पलीकडे काही नसतं. तुझ्या हातात असलेल्या चिन्हाचा परिणाम, मग माझ्या हाताच्या चिन्हाचा परिणाम म्हणून दुर्योधनाचा खजिना असा भरलेला असावा. हो म्हणे, जोपर्यंत हे चिन्ह आहे तोपर्यंत हा परिणाम राहणार. मग काय करू? ते दुर्योधनाला शकुनीनं सांगितलं, जो दिव्यातली वात हाताने सरकवतो त्याच्या हातातल्या सुचिन्हाचा परिणाम राहत नाही. दिव्याची वात हाताने सरकव, सुचिन्हाचा परिणाम नाहीसा होईल. म्हणे त्यानं विचारेने वात सरकवली, सुचिन्हाचा परिणाम नाहीसा झाला. म्हणजे झालं कधी? धर्मराजाचा यज्ञ संपल्यावर. दुर्योधनाला कोषाध्यक्ष, कर्णाला दानधर्माचा अधिकारी, भीमसेनाला पंक्तीमध्ये फिरून फिरून सर्वांना पोटभर जेव घालायची जबाबदारी, सगळ्या सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक एक काम वाटून द्यायला लागले. आणि धर्मराजाने शेवटी देवाला विचारलं, देवा सगळ्यांना देत आहात काम, तुम्ही काय येणार आहात काम, तुम्ही काही काम करणार की नाही? भगवंतांनी सांगितलं, वा करणार कसा नाही, एक काम माझ्याकरता मी राखून ठेवलं. काय? यज्ञाकरता आलेल्या सगळ्या अतिथींचं स्वागत करून सर्वांचे पाय धुवून सर्वांना मंडपात घेऊन येण्याचं काम माझं. म्हणे अतिशय प्रेम जिथं असतं तिथंच मनुष्य हलक्यातलं हलकं काम करायला तयार होतो.
आलेल्या प्रत्येकाचे पाय धुवायचे, प्रत्येकाचे पाय पुसायचे, सन्मानाने प्रत्येकाला आणून मंडपामध्ये बसवायचं। आजपर्यंत भगवंतांनी सर्वांना वाटून दिलेल्या सगळ्या कामामध्ये हे हलका काम होतं, पण भगवंतांनी तेही स्वीकारलं। परमात्म्याच्या कृपेने तो यज्ञ निर्विघ्नपणाने समाप्त झाला, आणि यज्ञ संपल्याच्या नंतर यज्ञाच्या शेवटी यज्ञाकरता आलेल्या सगळ्या बड्या लोकांचा सन्मान, सगळ्यांची पूजा करायची होती, म्हणून एक सभा झाली। त्या सभेमध्ये विचार चालू झाला, कुणाची पूजा पहिल्यांदा, अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा, पहिल्यांदा पूजा कुणाची करायची असा विचार सुरू झाला। कुणाची अग्रपूजा करावी याचा विचार चालू असताना तेथे भगवान सभेमध्ये आहेत, बाकीचे राजे रजवाडे आहेत, बडे बडे तपी जपी अनुष्ठानी महात्मे तिथे आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये धर्मराजाचा धाकटा भाऊ सहदेव उठून उभा राहिला, तो म्हणायला लागला, म्हणे अग्रपूजा करायचा विचार करताय ना? होय। कसला विचार करता? मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं असताना दुसऱ्याच्या पूजेचा विचार कशाला? सकळ गुणे संपन्न एक भगवंताची जाण, वरकड कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही। बाकीच्यांच्या पूजेचा विचार सोडा, श्रीकृष्णाच्या पूजेचा विचार करा, अग्रपूजा त्याची होणं योग्य आहे। भीष्माचार्याने अनुमोदन दिलं सहदेवाच्या बोलण्याला, आणि भगवान श्रीकृष्णाचीच अग्रपूजा करण्याचा सगळ्या सभेचा निर्णय होत असताना शिशुपाल तिथे उठून उभा राहिला आणि बोलायला लागला, काय चाललंय म्हणे? कुणाची अग्रपूजा? श्रीकृष्णाची। श्रीकृष्णाची अग्रपूजा होण्याचं काही कारण नाही। अरे आज सहदेव बोलला, एक लहान पोर बोललं, त्याला एका थेरड्याने अनुमोदन दिलं, भीष्माचार्याच्या बद्दल असा त्यानं वापरला, चालत नाही म्हणलं असं। कोणी अग्रपूजेचे अधिकारी इथं बाकीचे असताना श्रीकृष्णाची अग्रपूजा करायची नाही। स्वैरवर्ती हा एकही सद्गुण याच्या ठिकाणी नाही। हा ज्या यादव कुळा जन्माला आला ते कुल निर्माण करणारा यदुराजा, त्याचा बाप ययाती, त्या ययातीची आज्ञा यदून पाळली नाही, म्हणून यदूच्या कुळाला हे राज्याचे अधिकारी राहणार नाहीत, म्हणून ययातीनं शाप देऊन ठेवला। अशा कुळात जन्माला आलेला श्रीकृष्ण, याची पूजा करू नका। अनेक अनेक दुःशब्द दुर्वाक्य शिशुपाल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधी बोलायला लागला। सभेत भगवान बसलेले, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं या प्रसंगाचं, हा गा राजसूय या गाची सभासदी, मिळता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी। शंभर दुर्वाक्य बोलून या शिशुपालानं भगवंताचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवाने सुदर्शन प्रेरित केलं आणि सुदर्शनाने त्या शिशुपालाचा नाश झाला। शिशुपालाचा नाश भगवंताने जो केला, तो शिशुपाल भगवंताच्या आत्याचाच मुलगा, त्याचा नाश करण्याचं कारण असं होतं, तो दुर्जन दुष्ट हा भाग वेगळा, पण तो जन्माला आला त्यावेळेला त्याला चार हात आणि तीन डोळे होते म्हणे, आणि जन्मले जन्मले अशी आकाशवाणी झाली होती की ज्याच्या स्पर्शानं याचे दोन हात आणि एक डोळा जाईल त्याच्यापासून याचं मरण आहे। म्हणून त्या शिशुपालाची माता प्रत्येकाच्या मांडीवर आलेल्या, भेटीला आलेल्या प्रत्येक माणसाच्या मांडीवर त्या पोराला बसवायची। भगवान श्रीकृष्ण भेटीला गेले, तिनं मांडीवर बसवलं, त्या दिवशी त्याचे दोन हात आणि एक डोळा गळाला। तिनं सांगितलं म्हणे, देवा असं असं आकाशवाणीनं सांगितलं आणि याचा मृत्यू तुझ्याकडून? देवाने सांगितलं हो म्हणे। आणि आत्या म्हणून याच्याकरता काही करशील? माझ्या मुलाकरता काही तू तडजोड काढशील? देवाने सांगितलं, यानं माझे शंभर केलेले अपराध मी सहन करेन, शंभर अपराधाच्या नंतर मग मी यानं मारणार आहे असं देवाने सांगितलेलं। यानं शंभर अपशब्द भगवंताच्या बद्दल बोलल्यानंतर परमात्म्याने त्याचा नाश केला, राजसूय यज्ञ पूर्ण झाला, अग्रपूजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचीच झाली। भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा होऊन बाकीच्या सन्मानाने या सगळ्या लोकांचा सन्मान झाल्याच्या नंतर धर्मराजांनी सगळ्या लोकांना निरोप दिल्यावर भगवान श्रीकृष्णाला आणि कौरवांना काही दिवस आग्रहानं ठेवून घेतलं होतं। एका दिवशी धर्मराज म्हणायला लागले की म्हणे, आपण माझी इंद्रप्रस्थामध्ये काय काय व्यवस्था मी केलेली आहे जरा एकदा बघून येऊ। दुर्योधनाला वगैरे बरोबर घेतलं आणि त्याला एक मयासुरानं सभा धर्मराजानं बांधून दिली होती, चांगली सभा होती, अलौकिक सभा होती। जिथं भिंत आहे तिथं दार दिसायचं, जिथं दार आहे तिथं भिंत दिसायची,
जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसायची, जिथं जमीन आहे तिथं पाणी दिसायचं, अशी अलौकिक सभा मयासुरांना आसुरी मायेनं भगवंत ह्या धर्मराजाला निर्माण करून दिलेली. त्या सभेतून हिंडताना एका ठिकाणी दार समजून दुर्योधन निघाला, भिंतीला अडखळला. सगळे हसायला लागले, पांडव पक्षातल्या स्त्रिया वगैरे हसायला लागल्या. पुढे एका ठिकाणी चालता चालता जमीन होती, पण दुर्योधनाला पाणी दिसलं म्हणून तो धोतर वर करायला लागला. धर्मराजाने सांगितलं अडखळायचं काही कारण नाही, इथं पाणी नाही, सरळ चल. सगळ्या द्रौपदी वगैरे स्त्रिया हसल्या. आणि पुढे एका ठिकाणी खरंच पाणी होतं, हा जमीन म्हणून धाडधाड पावलं टाकीत चालला, हौदात पडला. द्रौपदी वगैरे स्त्रिया जोरात हसल्या. देवाने खुणा करून त्यांना सांगितलं अजून हसा अजून हसा. त्या सगळ्या हसल्या. परिणाम असा झाला, दुर्योधनाला त्याचा अधिक अपमान वाटला. दुर्योधनाने यांच्याशी वैर जे साधलं, त्या वैरातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तेच पाहिजे होतं, यांचं वैर दृढ व्हावं, यांच्यामध्ये युद्ध व्हावं. यांच्या झालेल्या युद्धाच्या शिवाय दुर्योधनाचा पक्षपात करणारे बाकीचे सगळेच्या सगळे दुर्जन, त्या दुर्जनाचा पृथ्वीवर झालेला भार आपल्याला दूर करता येणार नाही. म्हणून भगवंतानं सगळ्या द्रौपदी वगैरे स्त्रियांना हसवून दुर्योधनाच्या अंतःकरणातला मत्सर अधिक जागा केला होता. शिशुपालाला भगवंतानी मारल्याच्या नंतर शिशुपालाचा एक मित्र शाल्व नावाचा राजा होता, तो परमात्म्याकडे आला. परमात्म्याने त्याचा समाचार घेतला. दंतवक्त्र विदुरथ त्यांचा समाचार घेतला. बलराम दादा तीर्थयात्रेला गेलेले होते, त्या तीर्थयात्रेत त्यांच्याकडून सुत ऋषींचा नाश झाला. पुन्हा मग बलराम दादांनी प्रायश्चित्त म्हणून तीर्थयात्रा केली. सुताच्या मुलाला पुराणाचं सगळं ज्ञान बलराम दादांनी दिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं असं राज्य चालू असताना भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला भेटीला एका दिवशी एक सुदामा नावाचा ब्राह्मण आला. भगवंताच्या चरित्रामध्ये आलेला हा भगवंताचा सखा, सख्य भक्तीचा आदर्श, देवाचं सख्य यानं केलेलं. भगवंताची नवविधा भक्ती करत असताना श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, आठवी भक्ती सांगितली सख्यम, परमात्मा माझा मित्र आहे ही भावना करणं, ही सुद्धा देवाची एक प्रकारची भक्ती आहे. सख्य भक्तीमध्ये असलेला हा सुदामा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा बालमित्र, देवाच्या बरोबर सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये राहून यानं विद्याध्ययन केलेलं. भविष्यामध्ये सुदाम्याचं लग्न झालं, संसार सुरू झाला, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, 2-4 मुलं बाळ, खायला काही नाही अशी सुदाम्या, खायला प्यायला सुद्धा काही मिळत नाही. मी मला खायला मिळत नाही याचं दुःख करत नाही, पण आपली मुलं आहेत लहान लहान आहेत, त्यांना बऱ्याच दिवसापासून खायला मिळालं नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्या इच्छेपोटी मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही नेहमी म्हणता की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे, बालमित्र आहे, कृष्णाचं तुमच्यावर प्रेम आहे असं तुमचं म्हणणं. एकदा जा देवाच्या भेटीला, जा काहीतरी त्या देवाच्या जवळून मागून आणा. त्याच्या भेटीला गेल्याच्या नंतर त्याला विनंती केल्यावर भगवान तुम्हाला काही देणार नाही असं होणार नाही. जा काहीतरी मागून आणा, आपलं दारिद्र्य जाईल, आपल्या मुलांना काहीतरी खायला प्यायला मिळेल असं त्या सुदाम्याच्या भार्येनं सुदाम्याला विचार सांगितला. काय आहे, संत महात्म्याने शास्त्रकारांनी असं सांगितलंय, भार्या चांगली की नाही याची परीक्षा मनुष्याच्या संकट काळातच होते म्हणे. विपत्ती काले गृहिणी परीक्षा, मनुष्य विपत्तीत असतानाही भार्या जर त्याच्याशी अनुकूलतेनंच वर्तन करीत असेल खरी भार्या. कबीर महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, सब पैसे केरे भाई दिल का न साथ कोई. त्याच्यात कबीर महाराजांनी एक वर्णन केलंय, अपने पैसा पलो पडे तो जोर बंदगी करे, एक दिन खाना नाही मिले तो फिर के जवाब करे. एक दिवस जर खायला मिळालं नाही तर उलट बोलणारी भार्या योग्य नाही, आणि विपत्ती काळातही पतिशय मधुर भाषण करणारी भार्या विपत्ती काले गृहिणी परीक्षा. शास्त्राने जे सांगितले ते अगदी बरोबर आहे. सुदाम्याची भार्या एवढ्या विपत्तीतही सुदाम्याला विनंती करून बोलत होती. जाऊन येता एकदा
श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊन येतात, तुमचा मित्र म्हणून ऐकते जाऊन येतात। सुदाम्याने विचार केला, ठीक आहे, या निमित्ताने का होईना, बऱ्याच दिवसांमध्ये मी प्रभूचं चिंतन करत नुसताच इकडे आहे, देवाचं दर्शन नाही, देवाचं दर्शन होईल असा त्यानं विचार केला। आणि तो बायकोला म्हणायला लागला, काय ग म्हणे, देवाच्या भेटीला जा म्हणतेस, होय, तुझं म्हणणं मला पटलं सुशील, तिचं नाव सुशीला, सुदाम्याच्या भार्येचं नाव सुशीला असं होतं, आणि खरीच सुशीला, इतर नाव एक असतं, वर्तन एक असतं। असंच एकदा प्रवासामध्ये खूप तहान लागली म्हणून एका घरासमोर उभं राहून एका बाईला पाणी मागितलं, त्या बाईने शिव्याच दिल्या। विचारलं, आईसाहेब तुमचं नाव काय, तिनं सांगितलं माझं नाव गंगाबाई आहे म्हणे। बरोबर आहे, नाव गंगाबाई, घोटभर पाणी द्यायची तयारी नाही। एक दोहा आहेत, एक माणूस होता त्याचं नाव ठणठणपाल, मायबापाने कसं ठेवलं असेल त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला विचार करायचं काय, कारण ठणठणपाल त्याला ते आवडेना। एका महात्म्याला भेटला आणि महात्म्याला विनंती केली, म्हणलं माझं नाव बदलायचं हो महाराज। महात्म्याने सांगितलं कशाला, नाही ठणठणपाल नाव बरं नाही। अरे नावात काय पडलंय, महात्म्याने समजावून सांगितलं, पण ऐके ना, हे ना सांगितलं, नाही बदलायचंय। महात्म्याने सांगितलं, ठीक आहे, तुला जे नाव भावलं ते नाव घेऊन ये, तुला ते नाव ठेवून देतो। शोध घ्यायला लागला, कोणाची नाव काय आहेत आणि जगात त्याच्या संबंधाने काय होत आहे बघावं म्हणे। थोडा निघाला, रस्त्याने जाता जाता त्यानं, नाव काय, तिनं सांगितलं माझं नाव लक्ष्मी आहे म्हणे। बरं म्हणलं, गौऱ्या वेचते, गौऱ्या थापते, नाव लक्ष्मी। बर, पुढे गेला, एक माणूस भिक्षा मागत होता, त्याला विचारलं आपलं नाव, तो म्हणला माझं नाव धनपाल। वा, धनपालन भिक्षा मागतो, ठीक आहे। पुढे निघाला, एक प्रेत चाललं होतं, लोकांना विचारलं मेलेले ग्रस्त यांचं नाव, लोकांनी सांगितलं अमरनाथ। वा म्हणला, तीन नावं विरुद्ध त्यांच्या बाबतीत घडलेलं पाहिलं, आपलं नाव बदलायचं नाही असा निर्णय घेतला, गुरुजी कडाला बसला, गुरुजीने विचारलं नाव आणलं, नको म्हणला, का, जगातली परिस्थिती पाहिली, काय पाहिलं, त्याने एका दोह्यात उत्तर दिलं, लक्ष्मी तो उपल्या चुने भीख मांगे धन पाल, अमरनाथ तो मर गये भले विचारे ठणठण पाल। नाव बदलायचं नाही म्हणलं आपल्याला, आता काय करायचं नाव बदलून, पण नावाचा आणि वर्तनाचा काही संबंध असावा अशी अपेक्षा आहे। सुशीला सुदाम्याची भार्या खरीच सुशीला, शील तिचं खरंच चांगलं। तिला विचारलं सुशीलेला सुदाम्यानं, मला जा म्हणतेस देवाकडं, जा ना, काहीतरी घेऊन येऊ म्हणतेस, घेऊन या ना। देवाच्या भेटीला जायचं, रिकाम्या हातानं जाता येत नाही, रिक्त पाणीर न पश्येत राजानम देवताम गुरुम। राजाकडे जायचं रिकाम्या हाताने जाऊ नये, देवाकडे जायचं रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरुकडे जायचं रिकाम्या हाताने जाऊ नये। काहीतरी दे म्हणे, देवाला समर्पण करण्याला माझ्याजवळ काही असलं, काही नाही हो घरात, नाही बघ काहीतरी प्रयत्न कर। सुदाम्याच्या भार्याने शेजारी जाऊन सकाळी भल्या उठली, एका शेजारीच्या घरी गेली, ते शेजारी श्रीमंताची बायको पोहे पाकडत बसलेली, दारात उभी राहिली, मोठ्यानं हाक मारून तिला सांगितलं, आई साहेब काय, कोण आहे, म्हणे मी सुदाम्याची भार्या सुशीला। कशाला आलीस आमच्या दारात, भले सकाळी उठून दरिद्र्यांनी येऊन तोंड दाखवायचं, आमचा दिवस चांगला कसा जायचा। नाही नाही, ती बाई बोलली, हिनं सांगितलं म्हणे याच्या पुढे येणार नाही, म्हणजे काहीतरी व्यवस्था भगवान आमच्या करता करील असं मला वाटतंय, मग आत्ता काहीतरी द्या, आजचा दिवस द्या, काहीतरी द्या, थोडस द्या, थोडं द्या, काहीतरी द्या, तुम्ही द्या, मला आज दिलं पाहिजे, आजच्या दिवशीच माझी मागणी आहे, याच्या पुढे मला मागण्याचा प्रसंग राहणार नाही, मी तुम्हाला मागायला येणार नाही। एवढं सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं म्हणे, पोहे पाकडत बसले हा चुरा पोह्याचा पुढा आलेला आहे देऊ, तो कोंडा चुरा वगैरे जो काही समोर पडलेला होता, तिला सांगितलं सुशीलेला हे घेऊन जा, तिच्या पदरात टाकलं, ती घरी आली, ते घेऊन आणि त्या कोंड्यातून निवडून 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 एक 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 अर्धा अर्धा तुकडा तुकडा पोह्याचा काढला,
एक जुनं कापड होतं घरामध्ये, त्याच्यात कशी तरी त्याची पुरसुंडी बांधली. सुदाम्याच्या हातात दिले. सुदाम्याला सांगितलं म्हणे एवढंच आहे घेऊन जा. सुदाम्याने सांगितलं माझ्या प्रभूला काही फार लागत नाही. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. तुकाराम मला सांगतात उष्टय का पाहत नाही, थोडे का पाहत नाही, किमती का पाहत नाही, अल्प किमतीचे का पाहत नाही. वस्तू समर्पण करतानाचा भाव परमात्मा पाहतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपूर्वकम अश्नामी. झाडाचं पान, फूल, फळ, गोडभर पाणी भक्तांनी काहीही दिलं तरी ते मी सेवन करतो. फक्त भक्ती असली पाहिजे परमात्म्याच्या समर्पणाकरता. म्हणून सुदाम्याने ती पुरचुंडी घेतली. सुदामा निघाला. रस्त्यानं चालत चालत पायात वाहना नाहीत, दुःखच दुःख, शरीर कृश झालेलं, पुरचुंडी कशी तरी अशी बगलेत दाबून धरलेली. हळूहळू चालत 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 सुदामा भगवंताची भेटी करता द्वारकेत आला. द्वारकेत आल्यानंतर नगर सगळं पाहिलं, सोन्याचं नगर. हीच द्वारका का लोकांना विचारलं? हो म्हणे हीच द्वारका. कृष्णाचं हेच नगर? हो हेच श्रीकृष्णाचं नगर. इथंच भगवान श्रीकृष्ण राहतात, इथंच राहतात. कुठे कृष्णाचं घर? अनेकांना विचारलं, त्याने सांगितलं पुढे चला, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मंदिराच्या समोर सुदामा येऊन उभा राहिला. द्वारपाळांना विचारलं हेच कृष्णाचं घर आहे? आश्चर्यानं द्वारपाळ पाहतात. अंगावर नेसायला धड धोतर नाही, डोक्यावर पागोट नाही, पायामध्ये वाहना नाहीत. अंगावर घेतलेल्या उपरण्याला 100 गाठी मारलेल्या आहेत. आणि असा हा माणूस श्रीकृष्णाच्या बद्दल एकेरी बोलतो, कृष्णाचं हेच घर का म्हणून विचारतो. आश्चर्य वाटलं. त्याने आलेल्या अतिथीचा अनादर करायचा नाही असं श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं असल्यामुळं सांगितलं म्हणे हे श्रीकृष्ण परमात्म्याचं घर आहे. मध्ये आहेत देव? आहे म्हणे. मी आल्याचं जाऊन सांगता देवाला? श्रीकृष्णाला सांगता मी आलो म्हणून? सांगून येतो म्हणे. आपण तोपर्यंत थांबा. द्वारपाळ हात गेला, देवासमोर हात जोडून उभा राहिला. द्वारपाळाला कृष्णाने विचारलं काय रे प्रभू? एक दारात माणूस आलाय म्हणे, ब्राह्मण आलाय. कसा आहे? द्वारपाळाने त्या ब्राह्मणाचं जे वर्णन केलं, एका कवीने फार चांगलं त्याचं वर्णन मांडलंय. सीस पगा न जगा तनपे प्रभू, ज्याने को आही बसे के ही गामा. सीस पगा न, देवा त्याच्या डोक्यावर पागोटत नाही. न जगा तनपे प्रभू, अंगात त्याच्या अंगरखा नाही. ज्याने को आहे, आम्हाला माहित नाही तो कुठून आला. बसे के ही ग्रामा, कोणत्या गावी राहतो माहिती नाही. बर पुढं त्या द्वारपाळाने सांगितलं धोती फटीसी लटी दुपट्टी. फाटलेलं एक धोतर अंगावर आहे, जीर्ण शीर्ण झालेलं एक उपरण अंगावर आहे. अरुपाय उपानह की नाही सामा, पायामध्ये वाहना नाहीत. द्वार खडो द्विजत दुर्बल देखे, रह्यो चखिसो वसुधा अभिरामा. दारात उभ्या राहिलेल्या त्या दुर्बल ब्राह्मणाकडे पाहून सगळी पृथ्वी आश्चर्यचकित होते आहे, इतका तो दुर्बल आहे. कुछत दीन दयाल को धाम. आणि तो भगवान श्रीकृष्णाचं घर, श्रीकृष्णाचं घर कुठं आहे म्हणून विचारतो. असं म्हणल्यावर देवाने विचारलं म्हणे काही नाव सांगितलंय त्यानं? द्वारपाल म्हणाला बतावता अपनो नाम सुदामा. आपलं नाव तो सुदामा सांगतो. भगवंतानी त्याने सुदामा हे नाव सांगितलेलं ऐकलं आणि एकदम आसनावरून परमात्मा उठून उभे राहिले. माझा सुदामा आला. बऱ्याच दिवसात ज्या प्राणप्रिय भक्ताची, मित्राची, सख्याची, सुदाम्याची भक्ती सख्य भक्ती आहे. सुदामा मित्र नाही. संस्कृतामध्ये मित्राचे वाचक जे शब्द आहेत, त्या मित्राच्या वाचक शब्दामध्ये चढत्या पायरीनं 3 शब्द आहेत. एकाला म्हणतात मित्र, त्याच्या पुढचा आहे सुहृद, आणि त्याच्या पुढचा आहे सखा. त्याच्याबद्दल कोशात अशी परिभाषा दिलेली आहे. तुल्य क्रियम भवेन मित्रम, शुभेच्छुस्तु सुहृन्मतः, समप्राणः सखा प्रोक्तः.
ज्या दोघांची परस्पराबद्दल क्रिया समान त्यांना परस्पराचे मित्र म्हणा. ज्या दोघांची परस्पराबद्दल क्रिया समान नसेल पण परस्पराच्या हिताचीच इच्छा जे दोघजण करतात त्यांना परस्पराचे सुहृद म्हणा. आणि ज्या दोघांचा जीवभाव एक झालेला आहे त्यांना परस्पराचे सखे म्हणा. सख्याचं असं असतं. ते काय झालं, लक्ष्मणाला शक्तीचा बाण लागला. औषधोपचार झाला, लक्ष्मण उठला. लक्ष्मण उठल्याबरोबर लक्ष्मणाला वानरातल्या काही प्रमुख वानराने जाऊन विचारलं, लक्ष्मणा कुठं दुखतंय, बाण लागला होता, दुखतंय कुठं? लक्ष्मणानं सांगितलं, दुखत नाही. बाण कुठं लागला? हा इथं लागला. अरे एवढा घाव होऊन दुखत नाही? लक्ष्मणाने उत्तर दिलं ते महत्वाचं आहे माझ्या दृष्टीनं. तो म्हणला, तीर चोट जानी लक्ष्मण, रघुवीर जानी पीर. बाणाची झालेली जी जखम आहे ती लक्ष्मणाला माहिती आहे, पण या बाणाच्या जखमेनं झालेली पीडा रघुवीराला ठाऊक आहे. याला म्हणतात समप्राणहा. दोघांचा जीवभाव एक झाल्यावर असं होतं. भगवंत आणि समप्राण ज्यांचा झाला त्यांना सखा म्हणतात. श्रीकृष्णाचा हा सुदामा सखा आहे. दारात सुदामा आला ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भान राहिलं नाही. भगवान उठून उभे राहिले, धावत निघाले. सगळी सभा हवाक होऊन पाहायला लागली, कोण एक सामान्य ब्राह्मण दारात आला? अरे अंगावर ज्याच्या धोतर धड नाही म्हणून द्वारपाळांनी वर्णन केलं, पायात जोडा नाही म्हणून ज्याच्याबद्दल वर्णन केलं, त्याचं नाव सुदामा एवढा ऐकल्याबरोबर आमचा मालक धावत निघाला. भगवान गेले दारात, हाताला धरलं सुदाम्याला, आलिंगन दिलं, धरून सन्मानानं आणलं, आसनावर बसवलं, घरामध्ये बातमी दिली. सुदामा आला म्हणून सांगितलं, माझा मित्र आलाय, एक अतिथी आलाय, त्याचा सन्मान करायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. पूजेकरता पाणी वगैरे सगळं साहित्य घेऊन यायला, रुक्मिणी वगैरे राण्यांना सांगा. सेवक सांगायला गेले, भगवंतांनी सुदाम्याला असं बसवलं. पूजा करायच्या आधी भगवंताने सुदाम्याचे पाय पाहिले, त्याच्यात एक भला मोठा काटा मोडलेला पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला सांगितलं, म्हणे सुई वगैरे काहीतरी पाहिजे, याचा काटा काढायचा पायातला. पण रुक्मिणी सुई घेऊन यायला गेली, तिनं सुई आणेपर्यंत भगवंताने दातानेच त्याच्या पायातला काटा काढला. भक्ताच्या संबंधी परमात्म्याच्या अंतःकरणात असलेल्या प्रेमाचं हे पराकोटीचं रूप आहे, दर्शन आहे. सुदाम्याचे पाय धुवायचे, रुक्मिणीला ताम्हण तांब्या वगैरे भगवंतांनी भरून आणायला सांगितलेला. पण भक्तांनी वर्णन केलंय, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोये, पाणी परात को हाथ छियो नही, नैनन के जल से पग धोये. सुदाम्याची ती ही नदीनं दशा पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कारुण्यानं अश्रू आले. रुक्मिणीनं आणलेलं पाणी परात्याला देवाने हातही लावला नाही. नैनन के जलसे पगद होये, आपल्या डोळ्यातल्या पाण्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम्याचे पाय धुवून काढले. भगवान श्रीकृष्णाने हा साधू पुरुष आपल्या घरी आला म्हणून दिवाळी साजरी केली. प्रदीपावली भीर मुदा, द्वारकेत सगळ्यात दिवे लावायला लावले. सुदाम्याचं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला नेसायला दोन रेशमी वस्त्र दिले. भगवंताने सांगितलं, सुदामा हे घ्या, वस्त्र घ्या. त्याला वस्त्र दिलं, त्याचं जुनं वस्त्र काढून घेतलं. रुक्मिणीला सांगितलं, हे सांभाळून ठेव. रुक्मिणीच्या ताब्यात दिलं ते दोन धोतराने उपरणं, ते सांभाळून रुक्मिणीनं ठेवून दिलं. रेशमी वस्त्र दिल्याच्या नंतर भगवंतांनी सुदाम्याच्या कपाळाला गंध लावलं. ते गंध लावत असताना कपाळभर गंध लावायचं असलं तर ते असं लावतात पा, डावीकडून उजवीकडं, समोरच्या माणसाच्या डावीकडून उजवीकडं. आणि डावीकडून उजवीकडं त्याला गंध लावण्याच्या निमित्तानं भगवंतांनी त्याच्या कपाळावर लिहिलेली अक्षर उलटी करून टाकली होती. ते नशीब लिहिलेले असताना म्हणतात ना कपाळावर, त्याच्या नशिबात लिहिलं होतं श्री क्षय. तुझ्या सबंध आयुष्यामध्ये श्री म्हणजे लक्ष्मीचा क्षय होत राहील, दारिद्र्य राहील,
तिच्या नशिबात लिहिलेलं होतं. देवाने ती अक्षर उलटी केली, यक्षश्री केलं त्याला, श्रीक्षयाला यक्षश्री केलं. यक्ष म्हणजे कुबेर, कुबेराची संपत्ती तुला देतो. सटवाईनं तुझ्या नशिबामध्ये लिहिलंय श्रीक्षय, पण मी तुझी अक्षर उलटी करतो आणि यक्षश्री देतो. नशिबातले अक्षर भगवंताने त्याच्या पालटीनं म्हणे देवा स्मरणात आहे, आपण अभ्यास करत होतो मिळून. होय देवा, एका दिवशी आपल्या आश्रमात लाकडं नव्हती म्हणून गुरुपत्नीनं आपल्याला लाकडं आणायला पाठवली. आपण रानात गेलो, रानातून परत येताना मोठं वादळ झालं, पाऊस पडला. त्या पावसात एकमेकाचे हात आपले सुटले. आपण रात्रभर एकमेकाची प्रतीक्षा करत एका एका झाडावर बसलो होतो. लक्षात आहे ना देवा? सुद्धा म्हणतं देवा हे सगळं माझ्या लक्षात राहील, नवल नाही, पण अनंत कोटी ब्रह्मांडाचा व्याप सांभाळताना तुमच्या स्मरणात आहे. नवराचं हे आहे. सुदामाचं देवाचं पूर्ण झालं. देवाने विचारलं, सुदामा काय गृहस्थाश्रमी झालास? होय देवा. लग्न केलं? केलं देवा. मुलं बाळ आहेत देवा? बायको बरी आहे? बरी आहे देवा. चांगली आहे? चांगली आहे देवा. तुझ्याविषयी अनुकूल वर्तन आहे तिचं? होय देवा. नाव काय तिचं? सुशीला असं ठेवलंय, नावाप्रमाणे वागते. होय देवा. मग त्या माझ्या सुशीला वहिनीनं माझ्याकरता काही दिलं नाही का रे तू इकडे येताना? सुदाम यांनी सोबत आणलेले ते पोहे, त्या पोह्याची पुरचुंडी जी बगलेत दाबून धरली होती, याचं ऐश्वर पाहिल्याच्या नंतर ती मळक्या कापडात बांधलेली पुरचुंडी सोडावी आणि पोह्याचे तुकडे देवाला द्यावेत ही बुद्धीच त्याला होईना. उपरण्याच्या माग 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 ती पुरचुंडी तो दडवायला लागला. देवाने विचारलं काय दिलं नाही? लगेच त्याने ती पुरचुंडी दडवली. भगवंताने विचार केला, काहीतरी दडवतोय सुदामा, नक्की काहीतरी याच्या भार्यानं माझ्याकरता दिलंय. सुदामा त्याच्या पुरचुंडीला देवानी हात लावला आणि ते कापड फाटून हातात पोहे झाले. भगवंताने ते पोहे घेतले, एक फका त्याचा मारला, सुदाम्याचे मुठभर पोहे आवडीने मटामटा खाय, सखा दीन वत्सर श्री पंढरी राय. भगवंतानी त्या मुठभर पोह्याचा फका मारला, दुसरा फका घेतला खाणार. रुक्मिणीने हात धरला आणि सांगितलं म्हणे देवा काय सगळे पोहे तुम्हीच खाता का? म्हणे आम्हाला काही नाही, भक्ताचा प्रसाद त्याच्यातला अंश आम्हाला मिळाला पाहिजे, देत नाही. बोलणं वेगळं होतं पण रुक्मिणीच्या मनातला भाव असा होता, यानं याचा एक पोह्याचा फका खाल्ला म्हणजे याला विपुल ऐश्वर दिलेलंच आहे, आता दुसरा खेळ तर आम्हाला सगळ्यांना तिकडेच पाठवेल सेवेला. असं काही विपरीत होऊ नये म्हणून त्यांनी हात धरला, तो प्रसाद मागून घेतला. भगवंतानी तो प्रसाद दिला. सुदाम्याला देव खोदून खोदून विचारत राहिले, सुदामा आलास कशा करता? काही विशेष कार्य असल्याशिवाय माझा भक्त मला त्रास द्यायला येत नाही, मला ठाऊक आहे, तो आलास कशा करता बोल ना. सुदामा म्हणतो देवा काही नाही, सहज वाटलं दर्शन घ्यावं. सुदाम्याला ते बायकोला सांगितलं होतं आपल्याला काहीतरी मागून आणा, मागायची बुद्धीच होईना. निष्काम भावानं आजपर्यंत केलेल्या भजनाचा परिणाम म्हणून त्याला मागायची बुद्धीच होईना. मागितलं नाही सुदाम्याने. भगवंताने विचार केला, ठीक आहे हा मागत नाही ना, मागायला आलो हे जर सांगत नसेल तर याला आपण काहीतरी दिलंय हे आपणही सांगायचं नाही. परमात्मा शांत बसले, सुदाम्याने काही मागितलं नाही. सुदामा जेव्हा म्हणायला लागला दोन दिवसानंतर, देवा निघू मी? देवाने सांगितलं लगेच निघा. का? प्रेम नव्हतं सुदाम्याचं. पाहुणा घरी आलेला जातो म्हणल्यानंतर त्याला आग्रहानं ठेवून घेणं हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि सुदामा जातो म्हणतो लगेच भगवान म्हणतात निघा लवकर, प्रेम आहे का हे? अरे आल्या आल्या दारात जाऊन तुम्ही त्याला गळ्या पडता, त्याची पूजा करता, त्याचा सन्मान करता, अतिशय प्रेमादर त्याच्याविषयीचा दाखवता आणि लगेच जाण्याची भाषा बोलल्याबरोबर त्वरेनं निघा म्हणता. भगवंताच्या अंतःकरणातला हेतू वेगळा आहे. काय? भगवंताने विचार केला, हा इकडे जास्त काळ जर राहील तर त्याची बायको हा इथं राहीपर्यंत व्रतस्थ राहणार आहे, तिला दीर्घकाल त्रास नको. म्हणून भगवंताने सुदाम्याला सांगितलं अशी निघा सुदामा. सुदाम्यानं निघायची तयारी केली, सगळी तयारी झाली. सुदामा जायला जेव्हा सिद्ध झाला तेव्हा भगवंताने सुदाम्याला सांगितलं थोडं थांबा. थांबला सुदामा. रुक्मिणीला बोलावलं, देवाने सांगितलं ते सुदाम्याची दोन वस्त्र आणा, धोतर आणि उपरणा.
रुक्मिणीने आणून दिलं. सगळ्यांना वाटलं भगवान त्याची त्याची वस्त्र त्याच्यासोबत पुन्हा दारिद्र्य आहे बिचाऱ्याचं घेऊन जाईल म्हणून देत असावेत. परमात्म्याने ती वस्त्र घेतली, सुदाम्याच्या हातात दिली आणि सुदाम्याला सांगितलं हे नेसन ते काढून द्या म्हणे माझं वस्त्र. दोन्ही वस्त्र देवाने रेशमी दिलेली काढून घेतली, जुनी वस्त्र सुदाम्याला नेसायला सांगितली, हातात घेतल्यावर तरी ती नवीन वस्त्र पुन्हा घडी करून परमात्मा त्याच्या सोबत देतील असं लोकांना वाटलं. प्रवासात खराब होऊ नये म्हणून घडी करून देणार असावेत. देवाने रुक्मिणीला सांगितलं मध्ये ठेवून द्या, घरात भक्ताचा प्रसाद आहे आपल्याला होईल. तो आपल्याला मागायला आलो हे सांगत जर नसेल तर त्याला आपण काही दिलंय हे जाणवू द्यायचंच नाही. हाच देवाचा हेतू त्याच्यामध्ये होता. परमात्म्याने ती दोन्ही वस्त्र घेतली आणि सुदाम्याला सांगितलं. निघालात सुदामा? हो.